We are going to start one more lecture about bookkeeping and accountancy today. So let's go to page number 34, problem number 5. Messrs. Sudarshan Traders is a partnership firm in which Ram and Krishna are partners. Messrs. Sudarshan Traders हे एक भागीदारी संस्था आहे, तिचे राम आणि कृष्णा हे भागीदार आहेत. शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2, 3:2 ते वाटून घेतात, त्यांचा नफा वाटणीचा रेशो आहे. बघा, प्रॉब्लेम प्रथम दर्शनी बघितल्यानंतर तुम्हाला करंट अकाउंट दिसतो, याचा अर्थ आपल्याला कॅपिटल अकाउंट फिक्स करायचं आहे आणि सगळे व्यवहार करंट अकाउंटला होणार आहेत. मला पुन्हा एकदा सांगा, कोणत्या चार स्टेप्स आपण घेतो. स्टेप नंबर 1 ओपनिंग, स्टेप नंबर 2 ॲडजस्टमेंट्स, स्टेप नंबर 3 पोस्टिंग, अँड द लास्ट स्टेप इज क्लोझिंग. ॲट द एंड ऑफ द लास्ट स्टेप द प्रॉब्लेम शूड ॲटोमॅटिकली टॅली, प्रॉब्लेम टॅली व्हायला पाहिजे. सो ओपनिंग इज द फर्स्ट स्टेप. पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्सेस बघा. या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल आणि करंट अकाउंट दोन सेपरेट अकाउंट असल्यामुळे आपण कॅपिटल अकाउंट फिक्स करणार आहेत, सगळे व्यवहार करंटला होणार आहे. जसे बँकेमध्ये तुम्ही बघता करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट असतं, तसं इथं कॅपिटल आणि करंट अकाउंट आहेत. मग कॅपिटल फिक्स असल्यामुळे आपण डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेणार आहोत. कॅपिटल राम आणि कृष्णा, राम्स कॅपिटल इज 1,60,000 and Krishna's 80,000, total 2,40,000. आणि सर्व व्यवहार आता आपण करंट अकाउंटला करणार आहोत. करंट अकाउंटमध्ये ओपनिंग बॅलन्सेस आपण घेऊया. बघा, करंट अकाउंट डेबिट पण असू शकतो का क्रेडिट. इथं दोघांचंही करंट अकाउंट जे आहे ते डेबिट बॅलन्स आहे. एकाचा डेबिट आहे, एकाचा क्रेडिट आहे. राम बघा क्रेडिट आहे. राम राईट हँड साईड म्हणजे क्रेडिट बाजू, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रामचा ओपनिंग बॅलन्स आहे 8,000. मात्र कृष्णाचा डेबिट बॅलन्स आहे, त्याच्यामुळे डेबिट बाजूला म्हणजे डाव्या बाजूला येईल. अकाउंटला दोन बाजू असतात, डेबिट आणि क्रेडिट, त्याचा आपण 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणूया. कृष्णाचा डेबिट बॅलन्स आहे 4,000, राम डॅश कृष्णा 4,000. ओके, सो ओपनिंग बॅलन्सेस स्टेप इज ओव्हर. वी आर गोइंग टू स्टार्ट अनदर स्टेप, दॅट इज ॲडजस्टमेंट्स. लेट अस रीड द ॲडजस्टमेंट वन बाय वन. द फर्स्ट ॲडजस्टमेंट इज नंबर 1, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹38,000. दिस इज द क्लोजिंग स्टॉक. तुम्हाला माहिती आहे की बिझनेसमध्ये वर्षाच्या शेवटी काहीतरी माल शिल्लक राहणार, सर्व माल संपत नाही, तर अशा पद्धतीने क्लोजिंग स्टॉक आहे 38,000. ॲडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट्स असतात. पहिला इफेक्ट आहे क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण लिहितो. आपण दोन पार्ट करूया. इथे लिहूया बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक हे इन्कम असतं, शिल्लक राहिलेला माल आपण काय फेकून देणार नाही आहोत, ते आपलं इन्कम आहे, म्हणून ते आहे 38,000. इन द सेम मॅनर क्लोजिंग स्टॉक इज ॲसेट ऑफ द बिझनेस. क्लोजिंग स्टॉक 38,000, 38,000. लेट अस रीड द नेक्स्ट इंटरेस्टिंग ॲडजस्टमेंट. राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000 अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन सेल्स, नेट सेल्स. बघा, राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ 6,000. रामला त्याने केलेल्या कामाचा मोबदला सॅलरी मिळणार आहे 6,000 रुपये. मला सांगा, त्याच्या खात्यावर जमा करू की कापून घेऊ. जमा करायचं असेल तर क्रेडिट बाजूला, कापून घ्यायचं असेल तर डेबिट बाजूला. कोणाचंही अकाउंट क्रेडिट करायचं आहे. आता बघा, रामचं आपण क्रेडिट करणार आहोत बाय सॅलरी अकाउंट. अमाऊंट इज बघा टेक्स्टबुक पेज नंबर 35. अमाऊंट आहे 6,000. पर मंथ आहे की पर इयर आहे बघा, काय दिलेलं नाही, म्हणजे काढून दिलेलं आहे 6,000. त्याने केलेल्या कामाचा मोबदला आणि कमिशन मिळणार आहे कृष्णाला ॲट द रेट ऑफ 3%. कमिशनची अमाऊंट दिलेली नाही, आपल्याला काढावी लागेल. वर्किंग नोट नंबर 1, कमिशन टू कृष्णा ॲट द रेट ऑफ 3% ऑन नेट सेल्स.
वर्षभरामध्ये जी नेट सेल्स आहे, विक्री आहे, निव्वळ विक्री, त्याच्यावर आपण कमिशन काढणार आहोत. तुम्हाला सेल्सची अमाऊंट बघायची असेल तर क्रेडिटला बघा. सेल्सची अमाऊंट आहे 2,08,000. त्याच्यातून डेबिटला सेल्स रिटर्न आहे का बघा, कारण नेट सेल्स काढायचं असेल तर सेल्स रिटर्न वजा करायचं आहे. मग आपल्याला इथं सेल्स रिटर्न नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण नेट सेल्स इथं दिलेले आहेत 2,08,000. दॅट इज 2,08,000 गुणिले किती टक्के, 3% भागिले 100. कमिशनची अमाऊंट मिळेल बघा 300. 3 8 24 4 4 2 300 2 आणि 3 2 6. बघा अमाऊंट करेक्ट आहे की 6,240 एवढं कमिशन रामला मिळणार आहे की कृष्णाला मिळणार आहे, कृष्णाला मिळणार आहे. त्याच्यामुळे कृष्णाच्या अकाउंटवर आपण जमा करूया बाय कमिशन. अमाऊंट आहे 6,240. ओके, 6,240. आता या दोन्ही गोष्टी दोघांना मिळाल्या, एकाला सॅलरी मिळालं काम करण्याचा बदला, एकाला कमिशन, त्यांच्या नावावर आपण जमा पण केले. पण ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट असतात. त्यांच्या नावावर जरी अमाऊंट जमा केली असली तरी प्रत्यक्ष हा धंद्याचा खर्च आहे आणि खर्च सगळे डेबिट साईडला टाकतात, डाव्या बाजूला टाकतात प्रॉफिट अँड लॉसच्या, आणि त्याच्यामुळे टू सॅलरी टू राम, रामला दिलेला पगार आहे 6,000 आणि टू कमिशन टू कृष्णा 6,240. अशा पद्धतीने प्रत्येक खर्च वर्षाच्या शेवटी हा डेबिट बाजूला टाकावाच लागतो. म्हणजे एकूण 12,240 एवढा हा खर्च झाला दोघांवर. ओके, ॲडजस्टमेंट नंबर 3, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम. पार्टनरचे जे कॅपिटल आहे, कॅपिटल बघा किती आहे, 1,60,000 आणि 80,000, यांना व्यवसायाकडून 5% व्याज मिळणार आहे. आता व्याज काढताना त्यांच्या कॅपिटल अमाऊंटवर, करंटवर व्याज मिळत नसतो, कॅपिटलवर. कॅपिटल किती आहे रामचं, 1,60,000, कृष्णाचं किती आहे, 80,000. त्याच्यावर 10% 16,000 होईल, 10 कमी केल्यानंतर 10% मिळतो. म्हणजे 5% किती होणार आहे, 16,000 निम्मे, म्हणजेच 8,000. आणि कृष्णाचं कॅपिटल आहे 80,000, त्याच्या 5% म्हणजे 4,000. आता हे त्यांना मिळणार आहे, त्याने धंद्यामध्ये केलेली गुंतवणूक म्हणजेच कॅपिटल ना, त्याच्यावर त्यांना व्याज मिळणार आहे. मग त्यांच्या नावावर जमा करू की कापून घेऊ, 6% त्यांच्या नावावर जमा करावं लागेल आपल्याला व्याज. आणि म्हणून बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्यांच्या करंट अकाउंटला आपण जमा करू हे पैसे 16,000 निम्मे 8,000 आणि इकडे 4,000. ओके, आता या लोकांना आपण काहीतरी दिलं म्हणजेच आपला खर्च झाला की नाही व्यवसायाचा. व्यवसाय करण्याचं म्हणेल की मी यांना व्याज दिलं हा त्यांचा वैयक्तिक फायदा आहे, पण व्यवसायाचं हे काय आहे, नुकसान किंवा तोटा आहे. मग सगळे नुकसान डेबिट बाजूला आपण टाकतो. ओके, तर आपण तसं टाकूया डेबिट बाजूला. इथं म्हणूया टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तुम्ही 11वीला नियम शिकलेला आहात की डेबिट ऑन एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सगळे खर्च डेबिट बाजूला टाकायचे आणि म्हणून डाव्या बाजूला आपण ते टाकणार आहोत. बघा पहिल्यांदा रामचं व्याज सांगा, राम आहे 8,000 आणि कृष्णाचं व्याज सांगा, कृष्ण आहे 4,000. एकूण व्याज झालं 12,000 रुपये. ओके, अंडरस्टँड, लेट्स फोकस. पुढे बघा, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट द रेट ऑफ 5%. कोणती ॲसेट आपण वापरल्यानंतर त्याची झीज होत असते, इथं कोणती अशी धंद्याची ॲसेट आहे, मालमत्ता आहे की जी झीज झालेली आहे, तर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये बघायला मिळेल डेबिट बाजूला पेज नंबर 34. 63,000 प्लांट अँड मशिनरी वर्षाच्या सुरुवातीची आहे. ओके, प्लांट अँड मशिनरी एकूण अमाऊंट 63,000. ही मशिनरी वर्षभर वापरली की 6 महिने वापरली, तर वर्षभर, कारण वर्षाचा आपण हिशेब करतो आहे. मग 63,000 5% आपला डिप्रिसिएशन काढायचं आहे. वर्किंग नोट तयार करूया, कॅल्क्युलेशन आपण खाली करतो.
डिप्रिसिएशन ऑन प्लांट एंड मशीनरी ऐट द रेट ऑफ 5% म्हणजे किती 63,000 × 5% / 100 शून्य शून्य गेले 500 5 × 1,505 अच्छा 5 × 31 = 31 बरोबर 6,300 निम्मे 3150 डिप्रिसिएशन आले म्हणजे यावर्षी एवढी झीज झाली. दर वर्षाचा खर्च दरवर्षी टाकावाच लागतो. तुम्ही आज बेंच असतात वर्गामध्ये ते 10 वर्षांनी त्यांचं आयुष्य संपणार आहे म्हणजे थोडी थोडी रक्कम बाजूला काढावीच लागणार. लेस डिप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम 3,150 म्हणजे उरलेली रक्कम किती येते 0 × 10 = 5 हातचा दिला इथून हातचा घेतला 10 × 2 = 8 हातचा दिला 13 × 4 = 9 हातचा दिला 59,850 ही नेट रक्कम शिल्लक राहिलेली आहे. ओके आता जो डिप्रिसिएशन आहे तो व्यवसायाचा खर्च आहे. आपण उत्पन्न उजव्या बाजूला लिहितो आणि खर्च डाव्या बाजूला त्याच्यामुळे तो जो आपण तिकडनं वजा केलेला आहे तो खर्च दाखवाच लागणार आणि म्हणून पॅनेलच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी आणि अमाऊंट आहे किती डिप्रिसिएशन काढलं आहे 63,000 × 3,150 यंदा किती खर्च टाकायचे येस 3,150 यंदाचा खर्च आहे. एकाच वर्षी खर्च टाकला आपण तर लॉसमध्ये जाईल बिझनेस. ओके व्यवसाय चालवण्यासाठी कधी आपल्याला ट्रक लागतं कधी बिल्डिंग लागतं. ओके डिप्रिसिएशन हे काढावंच लागतं. ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. आपला एक कस्टमर आहे सोम्या गोम्या कोणीतरी असेल. व्यवसाय म्हटल्यानंतर कस्टमर आले त्यातला असा एक कस्टमर निघाला समजा गोम्या घ्या तुमच्यामध्ये 3,000 रुपये इज नॉट रिकवरेबल तो मिळणार नाही आहे 3,000 रुपये म्हणजे गॅरंटी नाही. म्हणजे हा माणूस समजा बऱ्याच वेळा आपले कस्टमर असतात काही कस्टमर त्यांच्या गावी जातात आणि आपले पैसे बुडून जातात तसे हे 3,000 रुपये आपल्याला मिळणार नाही आहेत. मग कस्टमरची यादी म्हणजे सन्ड्री डेटर्स ती यादी किती रुपयाची आहे एकूण आपण उधारीवर किती माल विकलेला आहे तर 1,73,500 आणि आता आपल्याला 31 मार्चला सांगितलं की याच्यात ते 3,000 मिळणार नाहीत म्हणजे ॲड करावे लागतील की लेस करावे लागतील. जे पैसे मिळणार नाहीत ते मिळणार आहेत असं कधी दाखवायचं नाही. सन्ड्री डेटर्स ग्रॉस अमाऊंट 1,73,500 टोटल आपण 1,73,500 माल उधारीवर विकलेला आहे वर्षभरामध्ये. याच्यातली नो गॅरंटी म्हणजे लेस बॅड डेट्स तुमच्या पुस्तकात चुकून तिथं ऑलरेडी दाखवले तुम्ही ते बॅड डेट्स करून घ्या प्रिंटिंग मिस्टेक आहे. 3,000 वजा केले म्हणजे तुम्हाला पैसे यावयाचे किती बाकी आहेत बघा. बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला आपल्याला यावयाचे आणि डाव्या बाजूला द्यावयाचे आहे तेव्हा आपला बिझनेसची स्थिती कळते. 1,70,500 आणखी 2 ॲडजस्टमेंट येऊ शकतात त्याच्यावर RDD-च्या वगैरे पण ते याच्यात सांगितलेलं नाही. आता 1,70,500 नेट लोकांकडून आपल्याला येणे आहेत पण आपल्याला हा 3,000 खर्च टाकावा लागणार आणि खर्च कुठं टाकतो आपण PNL-च्या डेबिटला. सांगा चला हा खर्च टाकताना पहिल्यांदा जुने बॅड डेट्स आहेत का बघा ट्रायल बॅलन्समध्ये. ट्रायल बॅलन्समध्ये जुने बॅड डेट्स दिसतात किती रुपये 500 रुपये. ओके टू बॅड डेट्स ओल्ड मी म्हणतोय ते 500 आहेत. ॲड न्यू बॅड डेट्स आता नवीन बॅड डेट्स झालेले आहेत 3,000 रुपये 3,000 रुपीज म्हणजे टोटल आपलं नुकसान किती होणार आहे डेटर्सकडून 3,500. त्याच्यातून क्रेडिटला काय RDD आहे का बघा हे सगळं डेबिट झालं. क्रेडिटची RDD वजा करत आला आपण ओल्ड RDD म्हणतो. ट्रायल बॅलन्समध्ये आहे का बघा ओल्ड RDD आहे बघा पेज नंबर 34 येस किती रुपये आहे 1,000 आहे तो लेस करावा लागेल. लेस ओल्ड RDD 1,000 सो 2,500 एवढा आपला डेटर्सच्या संबंधी नेट खर्च आहे. ओके ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आपण देतो आहे आणि आता शेवटची ॲडजस्टमेंट आहे प्रिपेड इन्शुरन्स ₹500. एकूण इन्शुरन्स किती आहे ते बघा ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटला 2,500 त्याच्यातले 500 असे आहेत की जे प्रीपेड आहेत म्हणजे पेड इन ॲडव्हान्स आहेत. 2,500 पैकी जर 500 रुपये मोहोरच्या वर्षाचे म्हणजे नेक्स्ट इयरचे असतील तर ते या वर्षात ठेवून चालणार नाही आणि म्हणून आपण आधी इन्शुरन्सचे अमाऊंट घेऊया. इन्शुरन्स पेड केलेला किती आहे 2,000
500, सो टोटल 2500 आर ऍक्च्युअली पेड लेस प्रीपेड, प्रीपेड इज 500, म्हणजे यंदाचा खर्च आहे फक्त 2000 रुपये. आता हे 500 रुपये आपली ॲसेट आहे, ॲसेट साईडला लिहायला पाहिजे, कुठलाही ॲडव्हान्स ॲसेटला लिहितो आपण प्रीपेड इन्शुरन्स 500. अशा पद्धतीने स्टेज नंबर 2 इज ओव्हर. आता धडाधड पोस्टिंग करूया आपण, ओके. ॲडजस्टमेंट पूर्ण झालेले आहेत, फक्त एक हिडन ॲडजस्टमेंट खाली आहे, ते नंतर बघू आपण. ओपनिंग स्टॉक कुठे आहे ते बोला, ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. पुढे कॅपिटल अकाउंट झालं, करंट अकाउंट झालं, ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते आपण सुरुवातीलाच बघितले की नाही. पुढे बघा परचेसेस, परचेसचा आकडा लिहिताना नेहमी परचेस रिटर्न आहे का बघायचं, कुठं आहे का परचेस रिटर्न, क्रेडिट बाजूला असतं, यावेळेला नाही परचेस रिटर्न, डायरेक्ट आपण लिहू टू परचेसेस अँड अमाऊंट इज 1 लाख. पुढे सेल्स, सेल्स नेहमी ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बाय सेल्स अमाऊंट आहे 2,08,000. उत्पादनाशी संबंधित सगळे खर्च डेबिटला लिहितात आणि उत्पादनाशी संबंधित सगळे उत्पन्न क्रेडिटला लिहितात. सन्डी डेटर्स झालं, सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स आपलं देणं आहे, आपण उधारी घेतलेली आहे माल 41,800, 41,800. पुढे बघा बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे, मालमत्ता आहे आपली, करंट ॲसेट आहे ही. बिल्स रिसिवेबल अमाऊंट आहे 47,000. नेक्स्ट बिल्स पेबल लायबिलिटी आहे आणि अमाऊंट आहे 21,000. कमिशन, मला सांगा इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहे, डेबिटला असेल तर एक्सपेन्सेस, क्रेडिटला असेल तर इन्कम, डेबिटला लिहूया सेलिंग एक्सपेन्सेस आहे टू कमिशन. हा कमिशन वेगळा, कमिशन टू कृष्णा आहे आणि हा नेहमीचा कमिशन आहे. कमिशनचे अमाऊंट आहे 2,800 रुपये. पुढे बघा वेजेस, वेजेस हा उत्पादनाशी संबंधित खर्च असल्यामुळे बरोबर आहे, टीडीला येईल की पीडीला येईल, साहजिकच टीडीला येईल, टू वेजेस ट्रेडिंगच्या डेबिट साईडला अमाऊंट आहे 1760. सॅलरीज खर्च आहे, ऑफिसमधला खर्च P&L डेबिटला येतो टू सॅलरीज, अमाऊंट आहे 3000. फर्निचर, फर्निचर ॲसेट आहे, त्याच्यावर डिप्रिसिएशन नाही आहे, डायरेक्ट ॲसेट साईडला लिहूया आपण आउटर कॉलममध्ये. 25,000 फर्निचर आहे. प्लांट अँड मशिनरी मागाशी झालेला आहे, RDD पण झालेला आहे. इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट ही ॲसेट असते, गुंतवणूक ही आपली ॲसेट असते, मालमत्ता असते. इन्व्हेस्टमेंट आहे 10,500 रुपये, 10,500. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन, कोणताही ॲडव्हान्स ॲसेट साईडलाच येणार आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस 35,240, 35,240. इफ लोन्स अँड ॲडव्हान्सेस वेअर गिवन टू द पार्टी, दे विल हॅव बीन डेबिटेड टू ऑर शोन ऑन लायबिलिटी साईड, बट नाऊ ॲडव्हान्स इज गिवन, इफ ॲडव्हान्स इज रिसिव्ड इट इज लायबिलिटी, इफ ॲडव्हान्स इज गिवन इट इज ॲसेट ऑफ द बिझनेस. इन्शुरन्स मघाशी झालेला आहे, बॅड डेट्ससुद्धा झालेला आहे, ओल्ड बॅड डेट्स. आता फक्त एकमेव राहिलेला आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. बघा हे कर्ज आहे का ॲसेट आहे, जर गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस केले असतील तर ती आपली ॲसेट असते आणि त्याच्यामुळे ॲसेट साईडला आपण लिहूया, पण हिडन ॲडजस्टमेंट आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. बॉन्ड्स आहेत 15,000 आणि ब्रॅकेटमध्ये तारीख दिलेली आहे 1/1/2019, 1/1/2019, आणि आपण अकाउंटिंग कधीचं करतो आहे 31 मार्च 2019. याचा अर्थ हे बॉन्ड किती महिने वापरलेले आहेत आपण, 3 महिने आपण इन्व्हेस्ट केलेलं आहे, मग 3 महिन्यात आपल्याला व्याज काढावं लागेल. इट इज इन्कम रिसिवेबल ऑन बॉन्ड्स,
सो इट मस्ट बी शोन ॲज अ इनकम इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. लेट अस कॅल्क्युलेट द इंटरेस्ट. अमाऊंट इज 15,000 इंटू परसेंट 12% डिवाइडेड बाय 100. 1200 1250 60 शून्याच्याला 6 12 × 12 = 6 18 हे संपूर्ण वर्षाचं व्याज झालं. आपल्याला 3 महिन्याचं काढायचं आहे. 3/12 3 × 3 = 12 4 × 4 = 16 2 × 18 = 25 इट कम्स टू रुपीज 450. 450 व्याज मिळावायचं बाकी आहे आणि म्हणून ती आपली ॲसेट असेल. आपली इन्व्हेस्टमेंट वाढेल. ॲड इंटरेस्ट रिसिवेबल अमाऊंट आहे 450. म्हणजे आता आपली गुंतवणूक होईल 15,450 रुपये. आता 450 रुपये आपल्याला मिळणार आहेत आणि मिळणार असेल तर ते क्रेडिट बाजूला येणार. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स बाय इंटरेस्ट रिसिवेबल अमाऊंट आहे 450. अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी पोस्ट केलेल्या आहेत. आता लास्ट स्टेप सुरू करूया, दॅट इज क्लोझिंग. क्लोझिंगला बघूया किती फायदा मिळतो आहे. तो क्रेडिट बाजू मोठी आहे म्हणजे फायदा मिळणार 0 0 0 8 8 16 6 4 1 3 1 4 2,46,000 इन्कम आहे. पुस्तकामध्ये बघा तेवढी आहे का बेरीज. 2,46,000 ट्रेडिंगचं इन्कम आहे. त्याच्यातून ट्रेडिंगचं म्हणजे उत्पादन बनवण्याचा खर्च वजा करूया. आपल्याला मिळेल रिझल्ट त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरिड डाऊन सगळे खर्च वजा करूया. 0 0 0 0 6 1 7 1 8 8 1 2 6 8 8 8 16 1 3 4 4 1 4 1 2 1 8 240 आहे का बघा. येस प्रॉफिट इज करेक्ट. 1,08,240 बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. आता हा जो ट्रेडिंगला मिळणारा नफा आपण क्रेडिटला लिहूया. 1,08,240 प्लस 450 मिळालेलं इन्कम. खर्च काय तेवढा झालेला नाही. बिझनेस आपण नफा मिळवण्यासाठी चालवतो की नाही. बघा 0 5 × 4 9 4 × 2 6 8 × 8 0 0 1,08,690 1,08,690 एवढी बेरीज आहे का बघा. 1,08,690 हे निव्वळ उत्पन्न आहे. त्याच्यातून आपण ते उत्पन्न मिळवण्यासाठी काय काय खर्च केला. उदाहरणार्थ लाईट बिल खर्च केला, ऑफिसमधला खर्च झाला, पगार झाला वगैरे सगळा वजा करूया. 0 5 × 4 9 9 × 9 0 9 8 × 5 13 13 × 1 16 16 × 3 16 0 16 16 6 4 2 7 2 8 2 10 3 13 2 15 2 17 17 × 1 18 18 1 1 1 71,000 आहे का बघा. येस 71,000 फायदा आलेला आहे आपला. आता 71,000 हा जो फायदा आहे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे आपल्याला. हे दिलेलं आहे 3:2. पुस्तकामध्ये फार मोठी घोडचूक आहे बघा. 3:2 नफ्याचं वाटपासून सुद्धा त्यांनी इक्वली वाटलं आहे. धिस इज रॉंग. मी आता याला राऊंड करतो आहे. टेक्स्टबुक पेज नंबर 35 3:2 प्रमाणात वाटावा लागेल आपल्याला. ओके तर बघा शेअर इन प्रॉफिट. दोन पार्टनर आहेत. पहिला कोण आहे राम. रामचा वाटा किती आहे 3 एवढा भाग आहे 5 पैकी 3:2 ना त्याला 3 भाग देऊया. 71,000 / 5 × 3
आणि दुसरा कोण आहे कृष्णा 71,000 ÷ 5 × 2 5 × 1 = 5 राहिले किती येतं 2 5 × 4 = 20 राहिला 1 × 5 = 10 14,200 एक वाटा येतो आहे इथं पण 5 ने भाग घेतल्यानंतर 14,200 येईल ओके तर 14,200 × 3 याला भाग मिळतो 300 × 300 × 300 × 3 = 6 3 × 12 = 2 + 1 3 × 3 = 4 42,200 याला मिळतील याचं बघूया 14 × 2 = 14 × 2 = 28 ना 28,400 याला मिळतील आपण जर नीट वाटे केले असतील तर बेरीज 71,000 यायला पाहिजे 0 0 6 4 10 0 8 1 9 2 11 1 1 बरोबर आहे 71,000 वी हॅव डिस्ट्रीब्युटेड दिस प्रॉफिट विद इन टू पार्टनर्स दॅट इज राम अँड कृष्णा इन द रेशो ऑफ 3:2 3:2 या प्रमाणात आपण वाटलेलं आहे म्हणूया इथं टू नेट प्रॉफिट रामचा वाटा रामला जाईल आणि कृष्णाचा वाटा कृष्णाला जाईल रामला मिळतील 42,600 आणि कृष्णाला मिळतील 28,400 त्यांच्या नावावर जमा करू की कापून घेऊ त्यांच्या नावावर जमा करावं लागेल कापायचं असेल तर इकडच्या बाजूला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रामच्या वाट्याला 42,600 आणि कृष्णाच्या वाट्याला 28,400 वर्षाच्या शेवटी एकूण जमा किती झाले बघूया प्रत्येकाच्या नावावर 0 4 4 2 6 8 4 12 6 18 8 4 12 6 18 1 2 1 3 38,640 याच्या नावावर जमा होतात 0 0 6 8 2 10 10 6 16 8 24 24 4 4 2 4 2 6 64,600 पुन्हा एकदा खात्री घ्या करून घ्या बरोबर काढले की मी 38,640 मेन म्हणजे बेरजा वजाबाकी नीट करत चला तर 38,640 त्याचे 4,000 कापून घेऊया म्हणजे 34,640 राहतील आणि याचे काय कापायचे नाही आहेत टू बॅलन्स सीडी म्हणजे करंट अकाउंटचा आपण बॅलन्स काढलेला आहे तो आपण इथे लिहूया म्हणजे दोन्हीकडची बेरीज सारखेल करंट अकाउंटमध्ये राम आहे आणि कृष्ण आहे राम 64,600 आणि कृष्णा 34,640 ओके बघा 0 4 6 6 12 0 2 1 4 4 8 1 9 7 3 9 99 240 आता बेरीज टॅली व्हायला पाहिजे 4 8 2 10 10 0 4 1 1 1 2 1 3 3 9 12 12 0 2 1 1 2 1 3 3 4 7 7 9 16 16 4 20 0 4 2 2 2 4 4 2 2 40 4,02,040 प्रॉब्लेम टॅली होणार इकडं पण तेवढीच बेरी द्यायला पाहिजे जर तुम्ही धंद्यात पैसे आणले होते जर एवढे पैसे आणले तर ते कशा कशात आहेत हे दाखवता आले पाहिजे सेम बेरी झाल्यानंतर आपला हिशेब बरोबर आहे ओके 0 5 4 9 5 14 6 4 4 1 4 1 5 5 10 5 15 15 2 7 7 8 15 15 7 22 9 32 9 41 42 41 42 32 9 पुन्हा एकदा बेरीज करूया कुठेतरी चूक होते 5 2 7 7 8 15 15 7 22 5 27 27 5 32 9 41 4 5 4 9 9 9 5 14 6 4 1 4 1 5 5 5 10 5 15 15 2 17 5 22 8 30 0 म्हणजे इथं 1,000 जास्त असल्यामुळे बरोबर आहे 3 5 8 8 16 16 7
5, 3, 8, 16, 16, 7, 23, 23, 5, 18, 22, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137
पूर्ण एन्जॉय करा, पुन्हा घरी सोडवा प्रॉब्लेम, पुन्हा भेटूया आपण पुढच्या सभेमध्ये. नमस्ते, हॅव अ नाईस डे, थँक्यू.